बाळ जन्माला आलं की आई त्याला जे पाणी तिसऱ्या दिवशी जे पाणी पाजलं ते अक्षरशः खारं पाणी त्या आईला त्या बाळाला पाजायला. देवेंद्रजी ज्यावेळी निवृत्त होते किती टाळ पिचायचे, शेतकऱ्यासाठी टाळ पिचायचे, आंदोलन करायचे, सत्तेत बसल्यावर एवढं रूप यांचं बदलते. त्या 69 गावामध्ये 99% हिंदू लोक राहतात. मग यायचं कोणतं हिंदुत्व आहे, मग हिंदुत्वांच्या लोकांना त्रास देऊन राजकारण करतात. नमस्कार, मी भरत मोहोळकर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू. या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प मांडलाय, त्यावरती चर्चा सुरू आहे. दुसरीकडे अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे जनतेच्या मनातला काळजातला विषय आहे, तो म्हणजे पाणी. पाण्याला जात नसते, धर्म नसते असं म्हटलं जातं. मात्र याच सगळ्या संदर्भात अकोला बाळापूर या मतदारसंघातील जनतेवर पाण्यासाठी अत्यंत वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्या ठिकाणी जी लोक आहेत त्यांना अत्यंत खारं पाणी प्यावं लागतं, यासाठी नेमकं काय कारणीभूत आहे, या सगळ्या संदर्भात या अकोला बाळापूर मतदारसंघातील जी लोक आहेत या लोकांना जे खारं पाणी प्यावं लागतंय त्यासाठी जी योजना मंजूर झाली होती ती त्या योजनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने स्थगिती दिलेली हे त्यामुळे आता अकोला बाळापूरचे आमदार नितीन देशमुख या ठिकाणी विधानभवन परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसलेले आहेत, आमरण उपोषणाला बसलेले आहेत. या संदर्भात नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेऊयात. काय काय सांगाल सर, एकंदरीत तुमची भूमिका काय आहे? मी शुक्रवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं, विनंती केली की आपण 69 खेडे पाणी पुरवठा योजनेला आरक्षणाला जी स्थगिती दिली ती स्थगिती हटवाल. आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, पालकमंत्र्याचं तर कर्तव्य असते की मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहो त्या जिल्ह्यातल्या लोकांची पिण्याची पाण्याची व्यवस्था. परंतु देवेंद्रजी ते जबाबदारी विसरले आणि राजकारण करायला लागले. 69 खेडी पाणी पुरवठा योजना 219 कोटीची मंजूर झाली, 50% त्या कामावर खर्चसुद्धा झाला, 108 कोटी त्या कामावर खर्च झाला. अशा परिस्थितीमध्ये त्या कामाला स्थगिती देणं, त्या 69 गावामधले लोक अक्षरशः खारं पाणी घेतात. बाळ जन्माला आलं की आई त्याला जे पाणी तिसऱ्या दिवशी जे पाणी पाजते ते अक्षरशः खारं पाणी त्या आईला त्या बाळाला पाजायला. अशा परिस्थितीमध्ये मी तर देवेंद्रजींना विनंती करतो की आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही जाऊन 2 दिवस त्या मतदारसंघामध्ये फिरा, पाणी प्या. जे आई ज्या बाळाला स्वतःच्या मुलाला जे तुम्ही राज्य करते आहात, आपल्या राज्यामध्ये कशी परिस्थिती आहे, मूळ जन्माला आल्यावर त्याची आई त्या मुलाला कोणतं पाणी पाजते याच्यासाठी तुम्ही जाऊन बघा, ते जरा पाणी तरी प्या, आपल्या मुलांना पाणी पाजा. मग कशी अवस्था मुलांची होऊ शकते, त्या कुटुंबाची कशी अवस्था होते याचं प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येईल. आपण जर सबका साथ सबका विकास म्हणता, हा कोणता पंचकर्ता सबका साथ सबका विकास आहे? आपण हिंदुत्व म्हणता, कोणतं आपलं हिंदुत्व आहे? त्या 69 गावामध्ये 99% हिंदू लोक राहतात. मग यायचं कोणतं हिंदुत्व आहे, मग हिंदुत्वांच्याच लोकांना त्रास देऊन राजकारण करतात का? फक्त याच्या तोंडामधला सूर हिंदुत्वाचा आहे का, काही याच्या अंगात रक्तारक्तात हिंदुत्व आहे का, हे समजायला समजायला तर पाहिजे. देवेंद्रजी ज्यावेळी विरोधात होते किती टाळ पिचायचे, शेतकऱ्यासाठी टाळ पिचायचे, आंदोलन करायचे, सत्तेत बसल्यावर एवढं रूप यांचं बदलते हे प्रत्यक्ष आम्हाला पाहायला भेटते. विरोधात असताना कशा पद्धतीनं आंदोलन करत होते, लोकांसाठी किती तळमळा दाखवत होते, सत्तेत बसल्यावर अहंकार असा यांना अहंकार आला हो, जसं यांना वाटते की आम्ही कोणतीही काही करतो तर आमच्या वावरातलं कापू शिकून जसे काही हे करू राहिले, अशा पद्धतीनं अहंकाराटाईप हे वागतात. म्हणून यांनी स्थगिती तात्काळ उठावी आणि माझं जोपर्यंत स्थगिती उठत नाही तोपर्यंत आम्हाला या पाठीमागं कोण आहे ज्यांनी हा हे सगळं कटकारस्थान केलं, काय वाटतं तुम्हाला याच्या पाठीमागं सर? कोण आहे? भारतीय जनता पार्टीचं, दुसरं कोण असतं? तक्रार करता भारतीय जनता पार्टीचा, स्थगिती देणारा भारतीय जनता पार्टीचा. एकीकडे न्यायालयामध्ये काही लोक हायकोर्टामध्ये गेल्यावर हायकोर्टानं कोणत्याही प्रकारची यांना स्थगिती दिली नसताना शासनानं कशी काय स्थगिती दिली? जे प्रकरण न्यायालयामध्ये चालू आहे त्या प्रकरणामध्ये शासनानं हायकोर्टामध्ये प्रकरण चालू असताना शासनानं स्थगिती द्यायला नव्हती. नक्कीच. याबरोबरच आणखी एक महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आहे, तो म्हणजे त्या ठिकाणी एकीकडे शासन आरोग्याच्या वेगवेगळ्या योजनांवरती मोठा खर्च करताना पाहायला मिळते,
दुसरीकडे त्या खराब पाणी असेल किंवा खारं पाणी असेल तर त्याचा आरोग्यावर सुद्धा मोठा परिणाम होतो, त्या संदर्भात काय सांगा? बरेच लोकांचे किडण्याचे आजार ते काय बोलतात म्हणजे किडण्या बदलून देतात का लोकांच्या? किती जणाच्या त्या भागातले लोक किडण्यामुळे मृत्यू पावले, किती जणाच्या किडण्या खराब आहेत, हां, हे किडण्या बसून जातात का लोकांच्या? इतकी खराब परिस्थिती त्या भागातली आहे, हे तर पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्याचे, पालकमंत्री असताना असं वाटलं नाही आम्हाला अशा पद्धतीनं गंध राजकारण करणं. नक्कीच पालकमंत्र्याची भूमिका ही पालकत्वाची असायला हवी असं मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केलंय. मॅक्स महाराष्ट्रसाठी भरत मोहोळकर, विधान भवन, मुंबई.